सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची जाहीर सभा संपन्न झाली. सर्वसामान्यांच्या हिताचं काम करणाऱ्या प्रणिती शिंदे यांना आशीर्वाद देऊन विजय करा असं आवाहन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी केलंय. बापाचे समोर बापाचे आशीर्वाद ची आशंका आणि आशा घेऊन आपण जे समोर आहे याची प्रचार मध्ये आणि शिंदे साहेबची प्रचार मध्ये सदैव सिंधिया परिवारचा योगदान होता आणि माझ्या स्वतःच्या हर चुनाव मध्ये शिंदे साहेबांची आशीर्वाद माझा जवळ हर चुनाव मध्ये होती. हे संबंध आहेत शिंदे आणि शिंद्यांची. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मी ज्योतिरादित्य सिंधिया नाही, मी ज्योतिरादित्य शिंदे आहेत. माझ्या एक ही निरोप आपणच्या जवळ आहेत. उमेदवारच्या रूप मध्ये प्रणिती आपणच्या जवळ उभवली आहे, त्याला निवडून विधानसभा मध्ये पाठवून द्या आणि सोलापूरचा झंडा आणि सोलापूरची गर्व आणि सोलापूरची विकास आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त करा. हे निरोप माझ्या आपणच्या जवळ आहे. आता कस होणार, हातावरच पोटच मासा आपण आता यांचं हात चालत होत म्हणून भाकरच चालत होत, आता हेच आजारी पडल्या कस होणार माझ. डॉक्टर काय म्हणलं का? लगेच ऑपरेशन करायला सांगितलं, हृदय काय काम देणं झालंय त्यांच, पण जमणार कस, पैसे तर नाही, पण पैसे नाहीत म्हणून याच नाही का असच राहून देईल का? उद्या काय बरं वाईट झालं तर मला काय बी सूचना झालंय मग काय करावं. रडू नका, आपला हक्काचा माणूस असणार रडती कशाला ग? हक्काचा माणूस आपली ताई आहे ना प्रणिती ताई, ती समध्यांची काळजी घेते, काही अडचण आली तर हक्काची तीच तर आहे. आता ते राहिला बघ, ताई आहेत म्हणल्यावर काय काळजी नाही. प्रणितीताईने आजवर 1.25 लाखाच्या वर व्यक्तींना वैद्यकीय उपचार, गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, तसंच औषधांसाठी पूर्ण स्वरूपात मदत केली आहे. तसंच सिव्हिल हॉस्पिटलमधील वाढलेल्या आवाजवी दरांविरुद्ध आंदोलन आणि त्यापासून सामान्यांची सुटकाही केली आहे. प्रत्येकासाठी हक्काची ताई आहे ना, म्हणून तर घट्ट झालंय तिच्याशी नातं विश्वासाचं, नातं प्रगतीचं. विधानसभा 2019 निवडणुकीत काँग्रेसच्या हात या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणितीताईलाच पुन्हा एकदा निवडून द्या.